राजमाता आईला देवी होळकरांना नतमस्तक होऊन समोर उपस्थित सर्व समाज बांधव, दरवर्षी आपण ही जयंती साजरी करत असताना तोच तो आपला कसं स्थापन झालं काय झालं याबद्दलच चर्चा करत असतो, परंतु आज मला सांगायला आनंद होतोय, आज सकाळपासून मी 2-3 ठिकाणी गेलो आईला देवीची जयंती साजरी करायला, मग ती करोडी असेल, माळीवाडा असेल, अनेक ठिकाणी लोकांना आता खऱ्या अर्थानं आईला देवीचं महत्व कळायला लागलं, त्या मातेने आमच्यासाठी काय केलं याचं खऱ्या अर्थानं प्रबोधन आता समाजामध्ये चांगल्या पद्धतीने चाललं. आजही मी पेपरला वाचलं, राम शिंदे यांचे जे मंत्री आहेत त्यांनी सुद्धा आईला देवीवर एक चांगला लेख लिहिला. समाज बांधवाला विनंती करेल की आपण वेगवेगळ्या भागात जरी विखुरलेलं असेल तरी या जयंतीच्या निमित्त दरवर्षी न चुकता आपण एकत्र आलं पाहिजे. आपली ताकद ही किती मोठी आहे हे इतरांना सुद्धा दिसलं पाहिजे. आज समाजातील विविध समाजातील लोकंसुद्धा सकाळी महापौरांच्या हस्ते पूजा होऊन सुद्धा सगळे लोक आज आपण या चौकामध्ये येत आहेत. मला अभिमान या गोष्टीचा आहे की माझ्या कार्यकर्ता म्हणजे आमदारकीच्या कार्यकालामध्ये नाही, मी नगरसेवक असताना बसवलेला पुतळा आहे आणि आज पाहिलं तर सर्वात सुंदर चौक आपल्या या शहरातला सर्वात सुंदर चौक कोणी कोणता असेल फक्त आईला देवी होळकरांचा आहे हे आपल्याला अभिमानानं सांगता येतं. आणि म्हणून हा आनंद तुम्ही सर्वजण या ठिकाणी येऊन साजरा करता त्याचा मला सर्वात जास्त आनंद होतो की यस मी आणि सर्व समाज बांधवाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि तो काही अंशी यशस्वी झाला. मग त्यात आमचे लव असतील सर्वजण असतील हे मान्यवर पदाधिकारी सुद्धा हिरिरीने दरवर्षी न चुकता या ठिकाणी जयंती साजरे करतात. आपणही मोठ्या संख्येने दरवर्षी यावं अशी आपल्याला एक विनंती करतो. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय मल्हार.